तर या राज्यसभा निवडणुकीत सुहास कांदे यांचं मत हे अवैध ठरलंय. केंद्रीय निवडणूक आयोगानं हा निर्णय दिलाय. शिवसेनेचे सुहास कांदे यांचं मत हे अवैध ठरलंय. केंद्रीय निवडणूक आयोगानं हा निर्णय दिला. मत बाद केल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. राज्यसभेच्या मतमोजणी संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगानं मतमोजणी करण्याचे आदेश दिले. केंद्रीय निवडणूक आयोगानं नाशिकमधील शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं मत रद्द करण्याचे आदेश दिले. निवडणूक आयोगानं आव्हाड, यशोमती ठाकूर, सुधीर मुनगंटीवार, रवी राणा यांच्या संदर्भात घेतलेले आक्षेप फेटाळलेत. मात्र सुहास कांदे यांनी मतपत्रिकेची घडी घातली नव्हती, त्यामुळे त्यांचं मत हे रद्द करण्यात आलंय. तर सुहास कांदे नेमके कुठे चुकले पाहूयात. मतपत्रिका घडी न करता पेटीत टाकली. मतदान केंद्रावरील मर्यादित भाग ओलांडला. आखून दिलेली रेषा ओलांडून मत प्रदर्शित केलं. या सुहास कांदे यांच्या चुका होत्या.